राज्यभरामध्ये लोकसभा निवडणुकीचं रणसंग्राम पाहायला मिळतंय. दिग्गज लोकसभेचे उमेदवार आता मैदानात उतरलेले आहेत. हे रणांगण आता साधंसुद्धा राहिलेलं नाही आहे, कारण याच मैदानामध्ये दिग्गज नेते उतरलेले आहेत. दिग्गज नामवंत व्यक्तिमत्व या लढाईमध्ये पाहायला मिळत आहेत. प्रामुख्याने जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर, या छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा असे काही उमेदवार आहेत ज्यांचं नाव आता सर्वाधिक जास्त चर्चेत आहे. त्यामध्ये एक उमेदवार आहेत, ते म्हणजे जीवन राजपूत. ते डॉक्टर आहेत, त्यासोबत त्यांचं मोठं हॉस्पिटलसुद्धा आहे आणि ते एक वकीलसुद्धा आहेत. मात्र जी काही जुने चेहरे आहेत, त्या जुन्या चेहऱ्यांमध्ये हा एक नवा चेहरा आहे, कारण आतापर्यंत जे काही निवडणुका झाल्या त्यामध्ये तेच जुने चेहरे पुन्हा एकदा वन्स मोर होत आहेत. मात्र आता नव्या चेहरा जो आहे तो एक जीवन राजपूत, ते आपल्यासोबत स्वतः आहेत. डॉक्टर साहेब, काय सांगाल ह्या राजकारणामध्ये तुम्ही आतापर्यंत पाहिलं की जुने चेहरे हे पुन्हा पुन्हा निवडणुकीत उतरतात, मात्र जुने चेहरे जरी असले, जुने प्रश्नांची जाण असताना सुद्धा त्यात बदल होत नाही, ते प्रश्न सोडवले जात नाहीत. आणि तुम्ही सेटल असताना, म्हणजे तुमच्याकडे एक चांगला व्यवसाय असताना, त्यानंतर तुम्ही एक वकील असताना, नामवंत असताना आणि चांगला भडभक्कम पैसासुद्धा असताना, एवढं काही असताना तुम्ही का निवडणुकीत आलात किंवा का राजकारणात तुम्ही येत आहे? पहिली गोष्ट, भडभक्कम पैसा नाही आहे. दुसरी गोष्ट, मी पे बॅक टू सोसायटी डॉक्टर आहे. सेवा देणं माझं काम आहे, कर्म आहे माझं. आणि जे काही ज्ञान घेतलेलं आहे, डॉक्टर असेल, वकील असेल, सामाजिक ज्ञान असेल, गावाकडचा शेतकरी म्हणून मी शेतकरी मुलगा, जे काही ज्ञान आहे, तर तेव्हा जेव्हा मला इथे दिसतं आहे की कोणी विकासाचा चेहरा पुढे येत नाही आहे. जुने चेहरे, तुम्ही सांगितलं, प्रश्नांची जाण असलेले, त्यांना प्रश्नाची जाण असते तर प्रश्न सुटले असते साहेब. आज गावात तुम्हाला चर्चा माहिती की त्यांना काहीच जाण नसल्यामुळे असं प्रश्न होतो आहे. आणि त्यामुळे आपल्यासारख्या म्हणजे यंग जनरेशननी, ज्याला पूर्णपणे ज्ञान आहे, ज्याला पूर्णपणे त्याचा प्रश्न सोडू शकतात, असे जर पुढे नाही आलं तर आपला मराठवाडा हा म्हणजे जो मागे राहिला आहे तो अजून दोन पिढ्या मागे जाईल, म्हणून तळमळ होती. बरं, आपल्या एक प्रश्नाची जाण म्हटल्याप्रमाणे, त्यांना माहिती आहे शहराला पाणी मिळत नाही आहे, प्रश्न माहिती आहे, पण पाणी कोणी देत नाही आहे. मग स्वार्थ आणि परमार्थ असतं. ते पाणी बघितलं तर स्वतःचं जर त्यामध्ये ब्रेक लागल्या तर असतात, तर 20 वर्षामध्ये ते पाणी आणू शकत नाही आहे. त्यांच्याकडे विजन नावाचा प्रकारच नाही आहे. तुम्ही आजही बघा ना, जे काही दोन उमेदवार आहे ज्यांना एकमेकावर तो चिखल फेकता आहे, एका पक्षाचे होते ते, आणि आज तर पक्ष तुटला जरी असला तरी विकासावर कोणी बोलत नाही आहे. फक्त त्यामुळे आज विकासावर बोलायला पाहिजे. विकास झाला तर माझा युवक पुढे जाईल. आणि त्यांचं वय झालं, ॲक्च्युली त्यांनी स्वतःच्या मुलाला पुढे जायला पाहिजे, टाकायला पाहिजे होतं. दोघांकडेही मुलं होते. आणि त्या व्यतिरिक्त सांगतो की बाकी युवा नाही का गावाकडचे, आमचे किती सारे असंख्य राजकारणामध्ये कर्मचारी हे कार्यकर्ते आहेत. सगळ्यांची अपेक्षा असते, एक चांगला शिकलेला विद्यार्थी पुढे दिला असता तर आपल्यासारख्याला पुढे यायची गरज पडली नसती. बरं, एक तुमचं नाव जे होतं ते भाजपकडून चर्चेत होतं असं देखील सूत्रांकडून कळतं आहे की तुम्ही भाजपच्या उमेदवारांच्या यादीमध्ये आग्रही होते, अग्रस्थानी होते. मात्र ऐनवेळेला भाजपला या ठिकाणी माघार घ्यावी लागली, दुसरा उमेदवार द्यावा लागला. ही एक मोठी चूक झाली का भाजपकडून? नाही, जेव्हा आपण एखाद्या प्रेशरमध्ये असतो तर त्यावेळेस चुका होऊ शकतात, त्याला चूक म्हणावी. किंवा एखादा राजकीयमध्ये एक युती असते, काही निर्णय घेतले जातात, पण ती त्यांचं एक स्ट्रक्चर असेल. पण त्यामुळे आपल्या शहराला किंवा मराठवाड्याला त्याचं नुकसान होऊ नये म्हणून आपल्या जनतेकडे ते एक उत्तर अजून आहे. तो उपाय ठेवला आहे की ती चूक आपण सुधारू शकतो. आपल्याला माहितीच असेल की आपले आदरणीय अमित भाई शहाजींनी सांगितलं होतं की यहां से कमल खिलेगा. आणि ती जेव्हा कमल खिलेगा तर ती चूक नाही, ते त्यांनी सांगितलं ना वाक्य, तर ते आपण पाळूया आणि आपल्या शहराला इथून चांगलं कमळ पाठवूया दिल्लीमध्ये, जो की मोदीसाहेबांच्या विकासाच्या गंगेमध्ये त्या बुलेट ट्रेनमध्ये बसून आपल्या शहराची सुद्धा विकासाची बुलेट ट्रेन पुढे जाईल आणि आपलं पुढे शहर जाण्यासाठी सर्वांचं स्वप्न पूर्ण होईल. बहुतांश युवकांना एक युवा प्रतिनिधी हवा असतो, कारण त्यांच्या आज स्पर्धा परीक्षा असतील, त्यांचे प्रश्न असतील, त्यांचे बेरोजगारीचे प्रश्न असतील, ह्या आज या घडीला सोडवले जात नाही आहेत. मग ह्यावेळेला हा प्रमुख प्रश्न घेऊन तुम्ही निवडणुकात उतरलेला आहात, सर्वसामान्यांच्या पाण्याचा असो की विद्यार्थ्यांच्या नोकरीचा असो, हे सुद्धा तुमचे मुद्दे आहेत. मग काय वाटतं तुम्हाला, हे मुद्दे सोडवण्यासाठी किती मोठं आव्हान तुम्हाला पेलावं लागणार आहे? कारण तुमची निशाणी एक रिमोट आहे आणि हे रिमोट म्हणजे एक कंट्रोल आहे. जेव्हा तुमच्या हातामध्ये कंट्रोल येईल तर त्यावेळेचं चित्र काय असेल? प्रश्नच नाही. ह्या शहराचं 21व्या शतकातलं, म्हणजे आपल्याला नंबर मिळाला 21
आणि रिमोट कंट्रोल, हे विकासाचं रिमोट कंट्रोल आपल्या युवकांच्या हातात दिलं तर आपला भारत देश हा अग्रेसर राहील, हे आपल्या मोदीजींचं वाक्य आहे. आणि त्यामुळे इथेसुद्धा विकासाचं रिमोट कंट्रोल आता आपल्याकडे आहे. माझे युवा बांधव त्यामध्ये पूर्णपणे ताकदीशी लागलेलं आहे. जरी ते दुसऱ्यांच्या आता कार्यकर्ते असल्यामुळे फिरत आहे, पण शेवटी त्यांचं मन माझ्याबरोबर आहे. आणि सर्व युवा आणि माता भगिनी आणि माझे काही बांधव आहेत सर्व, त्यांनी ठरलेलं आहे की यावेळेस मात्र विकासाचंच बटन दाबणार ते. ही निवडणूक दिग्गज जे जुने नेते आहेत त्यांच्याकडून संतुष्टजनक काम झालेलं नाही आहे. प्रामुख्यानं पाणी शहराला मिळालं नाही आहे. त्यानंतर या ठिकाणी एक हब म्हटलं जातं, शिक्षणाचं हब. या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी तरुण तरुणी येतात. नोकऱ्या मिळाल्या नाही, शहराला पाणी मिळालं नाही, आणि शहरामध्ये खाण आणि बाण हे राजकारण सर्वाधिक जास्त चाललं. याचा फायदा काहीच शहराला झाला नाही, लोकांना झाला नाही. तर मग हे मुद्दे घेऊन जाणाऱ्या राजकारणांना तुम्ही कसं पाहता? नाही, यांनी मागच्या 30 वर्षामध्ये लोकांना घाबरून ठेवलं होतं खानपानमध्ये. ॲक्च्युली हे सगळे भेटलेलेच आहे. खैरे साहेब, इमतियाजली साहेब हे एकमेकाचेच भेटलेले आहे, तरी त्यांना आलेले आहे. तर हे लोकांना दाखवायचे असतात निवडणूक आली की खानपान वगैरे, तसं काहीच नाही आहे. लोकांनीही आता संभ्रमात राहू नये. लोकं आता हे विकासाचं करणार आहे. आणि यावेळेस तुम्हाला माहिती आहे पक्षही कोणाच राहिलं नाही आहे. एकाचं नाव पक्ष इकडे तिन्ह तिकडे आहे. त्यामुळे व्यक्तीच्या मागे राहिलं तर तो व्यक्ती मात्र मुखिया चांगला असेल तर आपलं शहर चांगलं राहील. मुखिया प्रामाणिक असेल तर आपल्या लोकांची मेंटॅलिटी बदलेल प्रामाणिकतेची. नाही तर आज काय, एक मुखिया पाणी चोरतो तर आपल्या शहरातले लोक G20 आलेले कुंड्यासुद्धा रस्त्यावर चोरतात. तर ही चेंज होण्यासाठी एक युवा समर्पण करणारा प्रामाणिक माणूस पाहिजे. नक्कीच. आता आणखी एक प्रश्न म्हणजे खासदार इम्तियाज जलील जे एक अनुभवी आहेत, जे सुशिक्षित आहेत, उच्च शिक्षित आहेत, त्यांनी तुमचे कौतुक केलं. कौतुक करण्यामागचं कारण हे होतं की तुम्हीसुद्धा शिकलेले आहात, आणि शिकलेला व्यक्ती जर राजकारणात असेल तर खूप मोठे बदल घडवले जाऊ शकतात. तर काय सांगाल, जलीलांनी तुम्हाला तुमचे म्हणजे कौतुकाची थाप जी आहे ती एक गुणगानामधून दिलेली आहे. मी सुद्धा त्यांचं कौतुक करतो की ते सुद्धा शिकलेले आहेत आणि त्यांच्या प्रेरणेने आपण शिकलेले लोक पुढे येतो आहे. फक्त त्यांचं चुकीचं काय आहे, चांगला माणूस वाईट ठिकाणी आहे. ते हैदराबादच्या गुलामीमध्ये आहे बिचारे. त्यांना जर मतदान दिलं तर ते आपले मतदान हे गुलामाला जाईल, आणि जर मला मतदान मिळालं तर ते मोदीजीं जाईल. त्यामुळं ही कॉम्पिटिशन दोन शिकलेल्यामध्ये आहे. आता गावाकडे म्हणतात शिकलेला घ्यायचं उगलेलं घ्यायचं, तर आता प्रत्येकाचा विचार आहे तो. आपण युवक आहे, आपण माता आहोत, सगळ्यांनी चांगला विचार केला तर ह्या जिल्ह्याचा आणि मराठवाड्याचा विकास कोणी रोखू शकणार नाही, कोणी पाणी रोखणार नाही. नक्कीच. हे होते आपल्यासोबत डॉक्टर जीवन राजपूत, यांनी आपला अनुभव सांगितला आहे. प्रामुख्यानं पाहिलं तर राजकारणामध्ये सुशिक्षित उमेदवार जर आला तर राजकारण्यांचं म्हणजे राजकारणाचं चांगलं होतंच, सिस्टम असते ती चांगली चालतेच, मात्र सर्वसामान्य जनतेलासुद्धा त्यांचे जे हक्क असतात ते मिळतात. मात्र जर राजकारणी अडाणी असेल, शिक्षण नसेल आणि जाण नसेल तर त्या भागाचं कधीही वाटोळं होतं, असं थोर विचारवंतांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता प्रामुख्यानं जीवन राजपूत यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न असतील किंवा बेरोजगारी असेल हे मुद्दे घेऊन जे आहे ते या निवडणुकीला सामोरं जाताना पाहिलं आहे, ते आपण त्यांना पाहिलेलं आहे. आणि त्यांना जे चिन्ह मिळालं ते म्हणजे रिमोट. ते रिमोट नाही तर हे रिमोट कंट्रोल तुम्ही माझ्या हातामध्ये द्या, नक्कीच तुम्हाला बटन दाबल्याबरोबर विकास दिसेल, असं ते या ठिकाणी बोलत आहेत. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.